नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव, तोही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट असा। चला तर मग बघूयात मिसळ पाव कसा बनवायचा ते। त्यासाठी आपण मोड आलेले मठ घेतलेले आहे, ते तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त घ्यायचे आहे आणि ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला हे मठ कुकरमध्ये मऊसूत असे शिजवून घ्यायचे आहे। आता आपण या मठामध्ये मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपल्याला साधारण कुकरची एक शिट्टी होईपर्यंत हे मठ शिजवून घ्यायचे आहे। आता आपण मिसळ बनवण्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे तो करून घेऊयात। तर आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला ते लालसर असं भाजायचं आहे आणि या खोबऱ्यामध्ये थोडासा कांदा टाकून घ्यायचा, बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि 5 ते 6 किंवा तुम्ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता। तर ह्यासुद्धा आपल्याला तव्यावर व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, कोथिंबीर भाजूनच घ्यायची। या सर्व साहित्यामध्ये खूप छान टेस्ट येते, खूप छान कोथिंबीरीचा फ्लेवर येतो। हे सतत असं हलवत राहायचं म्हणजे कुठलाही साहित्य जळणार नाही। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घ्यायचा आहे। टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। टोमॅटोसुद्धा आपल्याला या साहित्यामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे। आपण यामध्ये थोडासा बीटचा तुकडा घेतोय कारण आपल्या मिसळला बीटमुळे छान असा रंग येईल। बीटचा तुकडा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला टेक्स्चर भाजीचं छान यावं असं वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा तुमच्याकडे नसेल उपलब्ध तर नाही टाकला तरीही चालेल। आता आपण हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। लगेच आपल्याला हे गरम असताना दळायचं नाही, थोडंसं थंड होऊ द्यायचं। त्यानंतर आपण हे मिक्सरमधनं बारीक करणार आहोत। त्यानंतर आपण या सर्व साहित्यामध्ये थोडासा गरम मसाला किंवा काळा मसाला जो असतो तो आपण यामध्ये थोडासा घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या साह्याने बारीक दळून घेणार आहोत। तोपर्यंत आपले मठसुद्धा व्यवस्थित असे मऊसूत अगदी शिजून झालेले आहेत। तर आपण बघूयात, बघा अगदी मऊसूत असे शिजलेले आहेत। आता आपण लगेचच भाजी बनवायला घेऊयात। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि या तेलामध्ये आपल्याला फोडणीसाठी जिरे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये थोडीशी धने पावडर टाकायची आहे आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्येच टाकायचा आहे। आता आपण यामध्ये चवीपुरती लाल तिखट घालून घेऊयात आणि थोडासा मिसळपाव मसाला घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं मिश्रणसुद्धा घालूयात। आता आपल्याला या मसाल्यांना व्यवस्थित असं बाजूंनी तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहे। आता आपल्या मसाल्यांना व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे बाजूंनी, तर त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। हळद आपण याआधी उसळमध्ये शिजताना टाकलेली होती त्यामुळे थोडीशी कमी टाकायची। आता आपण ही जी शिजवून घेतलेली उसळ आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घेऊयात। उसळ शिजताना उसळीमध्ये जे पाणी होतं तेसुद्धा आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि क्वांटिटीनुसार गरम केलेलं आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्ही कमी जास्त तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण याआधी उसळ शिजताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमी टाकायचं। हळूहळू लगेचच आपल्या भाजीला मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे। आपण यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहे आणि कढीपत्त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली टाकूयात। उसळ शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण ही आधीच उकडून घेतलेली असते। आता आपण ही थोड्या वेळ कमी गॅसवर शिजून घेऊयात। तर आपण तोपर्यंत मिसळ पावसाठी पाव गरम करून घेऊयात। पाव गरम करण्यासाठी आपण तव्यावर तूप टाकून घेऊयात। तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता किंवा बटरसुद्धा घेऊ शकता, आम्ही तूप घेतलेला आहे। आता आपण हे पाव व्यवस्थित असे या तुपामध्ये भाजून घेऊयात।
पावाच्या दोन्ही बाजू आपण व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाव बिना भाजता सुद्धा खाऊ शकता, पण भाजल्याने छान टेस्ट येते आणि सो गरम सुद्धा होतात ते थंड असतात. पावाच्या आपण कडाची जी बाजू असते ती सुद्धा भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही, अगदी थोडीशी भाजली तरीही खूप छान लागतात. आता आपले पाव व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत, आपण हे काढून घेऊयात. आपण याच पद्धतीने सगळे पाव हे भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपली भाजी व्यवस्थित ही शिजून झालेली आहे, आपण आता खाण्यासाठी घेऊया. आता आपली मिसळ रेडी आहे, आपण मस्तपैकी ही खाण्यासाठी घेऊया. मिसळसोबत आपले पावसुद्धा मस्त असे रेडी आहे, आपण पावसुद्धा घेऊया आता खाण्यासाठी. आपण मिसळपावसाठी बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे. जर ह्या तिन्ही वस्तू नसतील तर मिसळ खाण्यासाठी काही मज्जा नाही. आपण या मिसळमध्ये थोडे थोडे टाकून मस्त असे खाणार आहोत. मिसळमध्ये आपण थोडीशी शेवसुद्धा घेतो, यानेसुद्धा खूप छान लागते आपली मिसळ. आपली मस्त अशी मिसळपावची प्लेट तयार आहे. मिसळकडे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, तर नक्की अशा प्रकारे मिसळपाव बनवून बघा. आणि आपला मिसळपावची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.